तर विद्यार्थ्यांना एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपल्या रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त जी कि क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे पंधरा हजारपेक्षा जास्त एम पी सी लेवलच्या जी कि क्वेश्चनचे ईबुक हवे असेल या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ईबुकचा लिंक दिलेला आहे तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही कोणत्या भाषेत होती छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या भाषेत होती ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील संस्कृत भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा होती पाहूया पुढचा प्रश्न खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे खारभूमी संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील पनवेल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खारभूमी संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध असलेले मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील गया या ठिकाणी महाबोधी हे अतिशय प्रसिद्ध मंदिर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया गीतांजली व चंद्रमुखी हे दोन्ही ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत ते सांगायचं आहे गीतांजली व चंद्रमुखी हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो ठिकाणी रवींद्रनाथ टागोर यांचे गीतांजली तसेच चंद्रमुखी हे दोन्ही ही प्रसिद्ध ग्रंथ आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या ठिकाणच्या तुरुंगामध्ये ठेवलेले होते मोगलांनी खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलेले होते ऑप्शन क्रमांक एक युग राहील आग्रा येथील तुरुंगामध्ये जे आहे मोगलांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलेले होते पुढचा प्रश्न पाहूया चंबळ या नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे ते सांगायचं मित आहे मित्रांनो चंबळ नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन युग राहील कोटा हे जे शहर आहे चंबळ नदीकाठी स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणती भारतीय महिला ही अंतराळात गेलेली आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणती महिला भारतीय अंतराळात गेलेली आहे ऑप्शन क्रमांक चार विक्रांनो कल्पना चावला सुरिता विल्यम तसेच सिरीशा बांधला हे सर्व जे महिला व्यक्ती आहेत अंतराळात गेलेल्या आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रारंभिक अधिकार क्षेत्रामधून कोणते खटले वगळण्यात आलेले आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून खालीलपैकी कोणते खटले वगळण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो राजकीय सामाजिक आर्थिक सर्व खटले प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून वगळण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूया पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जात असतो पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी दिला जात दिला जात असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सव्वीस जानेवारी या दिवशी पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये दिला जात मित्रांनो महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स वाला घेऊन आलेला आहे एमपीएससी वाला युट्यूब चॅनल आता वीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून एमपीएससी ची तयारी डब्ल्यू ची जबाबदारी झालेली आहे यामध्ये आपल्याला फ्री टेस्ट फ्री बॅच फ्री कन्सलिंग आणि बरंच काही फ्रीमध्ये मिळणार आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसचे चे औचित्य साधून एम पी सी बाला यूट्यूब चॅनल आपल्यासाठी एम पी एसी राज्यसेवा प्रिलिम दोन हजार तेवीसचे चे बॅच घेऊन आलेले आहे आणि या बॅचची जी स्टार्टिंग आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून झालेली आहे या बॅचेसमध्ये आपल्यासाठी महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स आपल्याला शिकवणार आहेत ज्यामध्ये आपल्याला परीक्षाभिमुख सखोल मार्गदर्शन केले जाईल क्वीज व मोक टेस्ट ही फ्री दिली जाईल आणि प्रत्येक विषयाला तज्ज्ञ आणि वेगवेगळे मार्गदर्शन देखील केले जाणार आहे ज्यामध्ये लाईव्ह व रिकॉर्डेड लेक्चर फ्री पीडीएफ संपूर्ण बॅच जी आहे मित्रांनो अगदी आपल्याला मोफत आहे, आप आहे। कुठलाही शुल्क आपल्याला या ठिकाणी आकारला नाही जाणार आहे तर लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला एमपीएससी वाल चॅनलचा दिलेला आहे तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी भारत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले पंतप्रधान व्यक्ती खालीलपैकी कोणते आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले पंतप्रधान व्यक्ती खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन राहील पंडित नेहरू यांनी भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात पहिले पंतप्रधान व्यक्ती बनले आहेत पुढचा प्रश्न पाहूया किती डेसिबल आवाजामुळे माणूस कायमस्वरूपी बहिरा होऊ शकतो ते सांगायचं आहे किती डेसिबल आवाजामुळे मानव हा खालीलपैकी कायमस्वरूपीच बहिरा होऊ शकतो ऑप्शन क्रमांक तीन ग्रे राहील डेसिबल एवढ्या आवाज आहे मानव कायमस्वरूपी होऊ शकत असतो पाहूया अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया यामध्ये कोणता सिद्धांत मांडलेला आहे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन युग राहील लुटीचा जो सिद्धांत आहे पॉवरटी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात मांडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया राजश्री शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह कोणते आहे राजश्री शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले वसतिगृह खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्राहक मराठा बोर्डिंग हे वसतिगृह राजश्री शाहू महाराजांनी काढलेले सर्वात पहिले आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीरामध्ये सतत रक्त पटवण्याचे काम खालीलपैकी कोणता अवयव करत असतो शरीरामध्ये सतत रक्त पटवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या अवयवामार्फत होते ऑप्शन क्रमांक तीन ग्राहक हृदयामार्फत शरीरामध्ये सर्वत्र रक्त पाठवण्याचे कार्य पार पाडले जात असते शरीरामध्ये कोणत्या घटकाची वाढ झाल्यास असं धमनीकाठी होऊ शकते ते सांगायचं आहे शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाची वाढ झाल्यास धमनी धमनीकाठीण्यता होऊ शकते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील कॅलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढ झाल्या कारणास धमनी धमनीकाठीण्यता होऊ शकते पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होत असते खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होऊ शकते ऑप्शन क्रमांक तीन ग्राहील कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे उत्पादन सर्वात जास्त होऊ शकते पुढचा प्रश्न पाहूया मुरलीधर देवीदास यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते मुरली मुरलीधर देवीदास यांना खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील बाबा आमटे या दुसऱ्या नावाने मुरलीधर देवीदास यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूया या कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कोणत्या जिल्ह्यात होतो ते सांगायचं आहे कृष्णा व कोयना या दोन्ही नद्यांचा संगम खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात होतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन वेळ सातारा जिल्ह्यामध्ये कृष्णा व कोयना या दोन्ही नद्यांचा संगम झालेला आहे तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी चांदपुरी व आंबागड या दोन टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे चांदपूर व आंबागड ह्या दोन्ही टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ऑप्शन क्रमांक चार भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर तसेच आंबागड ह्या दोन्ही टेकड्या स्थित आहेत पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी भारताच्या सर सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण मुख्य न्यायाधीशांची संख्या किती असते ते सांगायचं आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची संख्या ही किती असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन राहील चार एवढी सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची संख्या असते पुढचा प्रश्न पाहूया डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक चार गेले आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये डलहौसी थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया वन उपचार केंद्र भारतातील कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे वन उपचार केंद्र भारतातील कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक तीन गेले आहे राणीखेत या ठिकाणी भारतामध्ये वन उपचार केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया ठिकाणी कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्वाचा आहे ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या झाडाचा उपयोग निर्मितीसाठी होत असतो हो ऑप्शन क्रमांक मित्रांनो या झाडाचा जो उपयोग आहे निर्मितीसाठी करण्यात येत असतो पाहूया वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली आहे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहातील महिलांनी दिलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन विक्राल मित्रांनो बाडोली सत्याग्रहातील सर्व महिलांनी मिळून जे आहे वल्लभभाई पटेल यांना सरदार पदवी दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया हरिजन हा शब्द खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी वापरला होता ते सांगायचं आहे हरिजन हा शब्द सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी वापरलेला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर चार युग राहील महात्मा गांधी यांनी हरिजन शब्द सर्वप्रथम वापरलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे ममदापूर संवर्धन क्षेत्र भारतातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे ममदापूर संवर्धन क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील नाशिक जिल्ह्यामध्ये ममतापूर संवर्धन क्षेत्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया कोरीव असलेले प्रसिद्ध कैलास मंदिर खालील पैकी कोणत्या ठिकाणी येते ते सांगायचं आहे प्रसिद्ध असलेले कोरीव कैलास मंदिर खालील पैकी कोणत्या ठिकाणी येते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर तीन योग्य राहील कैलास मंदिर हे जे आहे वेरूळ येथे या ठिकाणी स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली नाणी खालील पैकी कोणती आहे ते सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी खालील पैकी कोणती नाणी काढली होती ऑप्शन क्रमांक चारुग्राही शिवराई ही जी नाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या कोणत्या पुस्तकास प्राप्त झाला होता ते सांगायचं आहे मित्रांनो साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार रवींद्रनाथ टागोर यांच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकास मिळालेला होता ऑप्शन क्रमांक चार ग्राही रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली पुस्तकास जे आहे साहित्याचा सर्वात पहिला पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया बासवीभवन ही पद्धत पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी केली जात असते बाष्पीभवन पद्धत पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी केली जाते ऑप्शन क्रमांक दोन राहील पाण्यातून मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही प्रसिद्ध पद्धत केली जात असते पुढचा प्रश्न पाहूया लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे कोणत्या रोगाचे निदान होते ते सांगायचं आहे लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान होत असते ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मधुमेह रोगाचे निदान चे आहे जे आहे लघवीतील साखरेचे प्रमाणामुळे होत असते पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणकोणते समाजसुधारक महाराष्ट्रातील आहेत ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणकोणते समाजसुधारक महाराष्ट्रातील आहेत ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील या ठिकाणी वरीलपैकी सर्वच सर्वच म्हणजे महर्षी कर्वे विठ्ठलरामजे शिंदे तसेच आचार्य विनोबा भावे सर्व समाजसुधारक महाराष्ट्रातील आहेत पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणता एक समाजसुधारक महाराष्ट्रातील नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक महाराष्ट्रातील नाही ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर समोर दोन युक्त राहील महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रातील नसलेले व्यक्ती आहेत तसेच शाहू महाराज महात्मा फुले भाऊराव पाटील हे सर्व व्यक्ती महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत चित्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते सांगायचं आहे चित्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीचे आहे ऑप्शन क्रमांक दोन युगे राहील गंगा नदीचे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या तुने सर्वात मोठे खोरे आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हवेचा बेग सर्वात जास्त असतो खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हवेचा सर्वात जास्त असतो ऑप्शन क्रमांक दोन एक मित्रांनो समुद्र किनारा या ठिकाणी जे आहे हवेचा सर्वात जास्त असतो पुढचा प्रश्न पाहूया समुद्र किनारा खालीलपैकी कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असतो ते सांगायचं आहे किनारा खालीलपैकी कोणत्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त असतो ऑप्शन क्रमांक दोन एक पवन ऊर्जा निर्मितीसाठी समुद्र किनारा अत्यंत उपयुक्त असतो पाहूया पुढचा प्रश्न क्षेत्रफळात दृष्टीने भारतातील क्रमांकाचे मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ते सांगायचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील गोदावरी नदीचे जे आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये दुसरे सर्वात मोठे खोरे आहे पुढचा प्रश्न पाहूया वंगभंग आंदोलनादरम्यान कोणते गीत सर्वत्र गायले जाऊ लागले ते सांगायचं आहे वंगभंग आंदोलनादरम्यान खालील कोणते गीत सर्वत्र गायले जाऊ लागले ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वंदे मातरम हे जे गीत आहे वंगभंग आंदोलनादरम्यान सर्वत्र गाऊ लागले पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात घडला होता ते सांगायचं आहे मित्रांनो जालियनवाला बाग हत्याकांड खालीलपैकी कोणत्या राज्यात घडलेला होता ऑप्शन क्रमांक दोन एक राहील पंजाब राज्यामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोणता व्यक्ती करत असतो ते सांगायचं आहे निवडणूक आयुक्ताची नेमणूक खालील पैकी कोणता व्यक्ती करत असतो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हा जो व्यक्ती आहे निवडणूक आयुक्ताची आपल्या समोर या ठिकाणी डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ कोणत्या व्यक्तींनी लिहिलेला आहे ते सांगायचं आहे डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणामार्फत लिहिण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर दोन राहील पंडित नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया वजन कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पालेभाज्या उपयुक्त असतात ते सांगायचं आहे वजन कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पालेभाज्या उपयुक्त असतात ऑप्शन क्रमांक दोन इक्रिल कमी कॅलरी ज्या पालेभाज्यामध्ये असते ते पालेभाज्या वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार झालेल्या वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात होते ते हो सांगायचं आहे भारतातील कोणत्या बंदरातून कापूस तसेच कापसापासून तयार झालेल्या वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात होते ऑप्शन क्रमांक तीन विक्र राहील मुंबई बंदरातून जे आहे कापूस व कापसापासून तयार झालेल्या वस्तूंची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जात असते पुढचा प्रश्न पाहूया सुवर्णरेखा नदीवर कोणते औद्योगिक शहर वसलेले आहे सुवर्णरेखा नदीवर खालीलपैकी कोणते औद्योगिक शहर वसले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जमशेदपूर हे जे औद्योगिक शहर आहे सुवर्णरेखा नदीवर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया रज्जीरप्पी हा प्रसिद्ध धबधबा दब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे रज्जीरप्पी हा प्रसिद्ध धबधबा दब महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो रज्जीरप्पी हा जो धबधबा दब आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया हाती राखीव क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे लेंबरुहाती राखीव क्षेत्र भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील छत्तीसगड राज्यामध्ये लेमरुहाती राखीव क्षेत्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया कापर्डी हे प्रसिद्ध विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे कापर्डी प्रसिद्ध विद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कापर्डी हे प्रसिद्ध विद्युत केंद्र स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया भातसा हे जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते सांगायचं आहे भातसा हे जलविद्युत केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक दोन एक राहील ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा जलविद्युत केंद्र स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलाचे नाव खालील पैकी कोणते होते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील राहुल असे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुलांचे नाव होते पुढचा प्रश्न पाहूया झास्कर ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे ते सांगायचं आहे झास्कर ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य सिंधू नदीची झास्कर ही अतिशय प्रसिद्ध उपनदी आहे पुढचा प्रश्न पाहूया भगवान गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन युक्त हे शुद्ध धन असे जे आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या वडिलांचे नाव होते पाहूया पुढचा प्रश्न नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या किती आहे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील चौसष्ट एवढी नागपूर प्रशासकीय विभागामध्ये तालुक्यांची संख्या स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे ते सांगायचं आहे भीमा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये एकूण किती किलोमीटरची आहे ऑप्शन क्रमांक चार ग्राहील चारशे एकावन्न किलोमीटरची संपूर्ण लांबी भीमा नदीची महाराष्ट्रामध्ये लांबी आहे तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर आपल्याला वाटते की नक्कीच आवडलेलीच आहे आणि त्या कारणास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक व एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे तर मी त्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये